मित्रांनो आज आपण जवळनाला ऑक्सिजनची मदत आवश्यक असते हे काही वेगळ्या प्रयोगांनी समजून घेणार आहोत यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता आहे जसे काचेचे दोन ग्लास दोन मेणबत्त्या बाटल्यांची तीन झाकणं व काडेपेटी सुरुवातीला एका मेणबत्तीला टेबलावर किंवा सपाट पृष्ठभागावर उभी करून तिला आगपेटीच्या साह्यानं पेटवा व तिच्यावर हळूवारपणे ग्लास पालथा ठेवा मेणबत्तीच्या ज्योतीचे निरीक्षण करा मेणबत्तीच्या ज्योतीचे काय होईल मेणबत्तीची ज्योत लहान लहान होत जाऊन शेवटी विजते मेणबत्तीची ज्योत जळत असताना ग्लासमधील हवेतील ऑक्सिजनचा वापर होतो व वा काही वेळ मेणबत्ती जळत राहते ग्लासमधील ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्तीची ज्योत विजते यावरून आपणाला ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता असते हे समजते आता आपण या प्रयोगात थोडा बदल करू मेणबत्तीच्या तीनही बाजूंनी दाखविल्याप्रमाणे बाटल्यांची झाकणे ठेवा मेणबत्तीची ज्योत पेटवा व काचेचा ग्लास मेणबत्तीवर पूर्वीसारखाच पालता ठेवा यावेळी मात्र ग्लास झाकणांच्या वर ठेवलेला आहे तुम्ही नीट निरीक्षण जर केले असेल तर आता ग्लास व टेबल यांच्यामध्ये मोठा गॅप आहे व यामधून हवेची देवाणघेवाण होऊ शकते आता तुम्हाला काय वाटतं मेणबत्तीची ज्योत जळत राहील कि विजेल तुम्हाला विचार करायला थोडा वेळ देत आहे मी जेव्हा हा प्रश्न बऱ्याच मित्रांना विचारला तेव्हा त्यांनी मेणबत्तीची ज्योत नेहमीसारखी जळत राहील हे उत्तर दिले चला तर मग आपण हा प्रयोग करूनच पाहू अरे छा मेणबत्तीची ज्योत विजली आपण हे दोन्ही प्रयोग पुन्हा एकदा एकत्रित एक पाहू दोन्ही मेणबत्त्या पेटवा व त्यावर ग्लास हळूवारपणे पालथे घाला दोन्ही ग्लासमधील मेणबत्त्या विजतात पहिल्या ग्लासमधील मेणबत्ती विजणं साहजिकच आहे परंतु दुसऱ्या ग्लासमधील मेणबत्ती का बरं विजते हे आपण समजावून घेऊ या प्रयोगामध्ये ज्वलनाला ऑक्सिजनची मदत असते या कारणाबरोबर गरम हवेची घनता व त्यामुळे होणारे हवेचे अभिसरण हे कारणही फार महत्वाचं आहे आपल्या प्रयोगामध्ये दोन्ही ग्लासमधील मेणबत्त्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच विजतात पहिल्या प्रयोगामध्ये आपणाला असे वाटते की ग्लास टेबलाला सर्व बाजूंनी स्पर्श करत असल्यामुळं बाहेरील हवा ग्लासमध्ये प्रवेश करू शकत नाही व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मेणबत्तीची ज्योत विसते परंतु दुसऱ्या प्रयोगामध्ये ग्लास व टेबलचा पृष्ठभाग यांच्यामध्ये तर बराच गॅप आहे व त्यामधून हवा आज जाऊ शकते असे असताना सुद्धा मेणबत्तीची ज्योत का बरं विजते याला वेगळं कारण आहे जेव्हा मेणबत्ती जळत असते तेव्हा मेणबत्तीच्या ज्योतीच्या भोवतालची हवा गरम होत असते गरम हवेची घनता थंड हवेच्या घनतेपेक्षा कमी असते व ही कमी घनतेची हवा ग्लासमध्ये मध्ये वर्षा दिशेने जाऊन ग्लासमध्येच बंदिस्त होते आणि गरम हवेमुळं ग्लास भरून जातो ग्लासमधील गरम हवेमुळं बाहेरील थंड हवा ग्लास मध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळं ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं दुसऱ्या ग्लासमधील सुद्धा मेणबत्ती विजते आता आपण आणखी गंमत करू मेणबत्ती एका भांड्यामध्ये उभी करून तिला प्रज्वलित करू ग्लास ऐवजी झाकण असलेली प्लास्टिकची बाटली वापरून तिचा तळ कापून घेऊ व तिला मेणबत्तीच्या ज्योतीवरती ठेवू मेणबत्तीच्या ज्योतीचे काय होईल साहजिकच या ठिकाणी सुद्धा मेणबत्तीची ज्योत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विजेल आता आपण आणखी गंमत करू बाटलीचे झाकण काढून घेऊ झाकण नसलेली बाटली जर मेणबत्तीवर ठेवली तर मेणबत्तीच्या ज्योतीचे काय होईल या ठिकाणी मेणबत्तीची ज्योत जळतच राहील आता आणखी एक गंबत करू मेणबत्ती असलेल्या भांड्यामध्ये पाणी भरलं तर काय होईल मेणबत्तीची ज्योत जळत राहील कि विजेल अरे छा भांड्यात पाणी उठल्यावर मेनबत्तीची ज्योत विजली असं का झाले असावे आपल्याला माहितच आहे की गरम हवेची घनता थंड हवेच्या कमी असल्यामुळं ती वर्षा दिशेला जाऊन बाटलीच्या तोंडातून बाहेर पडते व बाटलीमधील गरम हवेची जागा बाटलीच्या तळाला असलेल्या गॅपमधून थंड हवा घेते अशा प्रकारे बाटलीतील ज्योतीला ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो व भांड्यामधील पाणी नसताना मेणबत्तीची ज्योत जळत राहते जेव्हा आपण भांड्यामध्ये पाणी भरतो तेव्हा हवेचा मार्ग बंद होतो व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेणबत्तीची ज्योत विजते या प्रयोगामध्ये थोडा बदल करून जर आपण बाटलीचा वरचा भाग कापून वेगळा केला तर बाटलीच्या तळाशी पाणी असताना सुद्धा मेणबत्ती बाटलीमध्ये जळतच राहते कारण वरच्या कापलेल्या भागातून बाटलीमध्ये हवा सहज खेळती राहू शकते आता आणखी थोडा वेगळा विचार करू बाटलीला तळाकडच्या भागावर थोड्या उंचीवर समोरासमोर दोन मोठी होल करून पहिल्यासारखाच प्रयोग करू आता मेणबत्ती जळतच राहते जर आपण दोन्ही छिद्रे बोटांनी बंद केले तर काय होईल थोडा विचार करा ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त करून आपल्या मेणबत्तीची ज्योत आपणाला कमी जास्त करता येते व शेवटी ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळं मेणबत्तीची ज्योत विजते मला खात्री आहे की मेणबत्तीच्या साह्यानं हे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला नक्की आवडलेले असतील तुम्ही हे प्रयोग घरी जरूर करून पहा व विज्ञान प्रत्यक्ष कृतीतून समजून घ्यायचा प्रयत्न करा मी आपला आभारी आहे